देश में संचार बंदी के चलते सिर्फ जीवनावश्यक सेवा ही शुरू है, लेकिन इस संचार बंदी में गरीब जरूरतमंदों पर भुखमरी की नौबत आई है। लेकिन गरीबों को कई लोग स्वयं से इस संस्थाओं राजनीतिक पार्टियों द्वारा भोजन राशन बांटा जा रहा है। उसी श्रृंखला में हिंगना विधानसभा क्षेत्र में भारतीय जनता पार्टी के माध्यम से गरीब जरूरतमंदों को खाना बांटा जा रहा है। मागील 3-4 दिवसापासून हिंगना मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जवळपास 10-12 हजार लोकांचं जेवण आम्ही दररोज देऊन आलो। भुट्टीपुरी नगर परिषद ह्या गावामध्ये या नगर परिषदमध्ये जवळपास 7-8 हजार लोकांचं जेवण, मग डिग्डो, इसासनी आणि निलडो ह्या गावांमध्ये जवळपास 1000-1200 लोकांचं जेवण, आणि वाडी नगर परिषदच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही जवळपास 1200 लोकांचं जेवण दररोज आम्ही गरजू लोकांना देत आहोत। कारण काय, आमचे जे अध्यक्ष आहेत नड्डाजी, त्यांनी पण आवाहन केलं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 5 कोटी लोकांना आम्ही जेवण घालू, आणि त्याच अनुषंगाने आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय अमित शाह साहेब आहेत, आदरणीय नड्डाजी, गडकरी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हिंगना मतदारसंघामध्ये यांच्या आदेशानुसार आम्ही 10-10.5 हजार लोकांना जेवण रोजचं घालून आलो आहे।